Good morning, all of you. Today we are going to discuss one of the next topic that is called a DNA fingerprinting. We know that there is DNA, that is deoxyribose nucleic acid, and fingerprinting means it is one of the process to identify the person. Okay, that is called as a DNA fingerprinting. In which what happened in this DNA fingerprinting, the father of DNA fingerprinting, or this technique of fingerprinting. Which firstly given by the one of scientists, the name was British genetics, that is Dr. Alec Jeffries. He was studied on the DNA fingerprinting in 1984. Next, important thing is that we know that there is DNA, it is one of the genetic material which is present inside the human organism, and it transfers from one generation to next generation. This transfer from one generation to next generation म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये की डीएनए ट्रान्सफर होता म्हणजे काय होता जेनेटिक मटेरियल इज ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन अँड इन दॅट वी नो दॅट दॅट इज द वन ऑफ द जीन विच इज प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम अँड दिस क्रोमोझोम विच इज रिस्पॉन्सिबल टू एक्सप्रेस द कॅरेक्टर ओके अँड इन दॅट देर आर डिफरंट व्हेरिएशन आर ऑल्सो सीन इन दिस this DNA fingerprinting, when we see the DNA fingerprinting or genetic makeup, near about 99.9% genetic makeup which is seen in organism having same inner means DNA आला म्हणजे काय आला DNA कशाने बनलेला आहे deoxyribose nucleic acid म्हणजे न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सने तयार झालेला आहे बरोबर आहे तर आता आपण काय बघत आहोत DNA fingerprinting बघत आहोत त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की DNA इट इज वन ऑफ द जेनेटिक मटेरियल अँड दिस जेनेटिक मटेरियल विच इज प्रेझेंट ऍज सेम ऍज इन 99% इन एव्हरी ऑर्गॅनिझम म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये 99.9% सेम आहे म्हणून सांगत आहोत आपण तर त्याच्यामध्ये सेम आहे म्हणजे काय सेम आहे वन ऑफ द सिक्वेन्स विच न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स विच इज प्रेझेंट मीन्स डीएनए विच इज मेड बाय न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ओके अँड द सिक्वेन्स विच इज कॉल्ड एज द VNTR VNTR मीन्स व्हॉट व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडम रिपीटेड व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडम रिपीटेड व्हेरिएबल नंबर of tandem repeated okay that is one of the full form of VNTR okay and through this VNTR we have to see the DNA fingerprinting VNTR in which there is variable number means there are different sequence which is present and some of the sequence which is same inside the human ओके आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं गेलं तर इन विच वेन वी डिस्कस अबाउट दॅट इज द डीएनए फिंगरप्रिंटिंग दिस डीएनए फिंगरप्रिंटिंग इट इज वन ऑफ द प्रोसेस विच इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ द क्राईम पर्सन और एखादा समजा फादर आहे तर तो फादर म्हणत आहे की हा माझा चाइल्ड नाही आहे तर याच्यामध्ये एक प्रोसेस जर आहे की आयडेंटिफाय करण्यासाठी की ही इज वन ऑफ द फादर ऑफ दॅट पर्सन सो दॅट दिस डीएनए फिंगरप्रिंटिंग वॉज इज यूज इन द फॉरेन्सिक लॅब ओके देन सेकंड थिंग इन विच वेन वी सी द डीएनए फिंगरप्रिंटिंग ऍट दॅट टाइम इन विच देर आर डिफरंट प्रोसेस आर कम्प्लिटेड अँड दिस प्रोसेस विच इज कम्प्लिटेड बाय डिफरंट स्टेप अँड दिस देर इज कम्प्लीट स्टेप हॅविंग सेवन मीन्स फर्स्ट स्टेप विच इज आयसोलेशन ऑफ डीएनए इन विच द फर्स्टली आयसोलेशन ऑफ डीएनए विल बी डन देन रेस्ट्रिक्शन ऑफ डायजेशन देन थर्ड प्रोसेस जेल इलेक्ट्रोफोरेसिस फोर्थ प्रोसेस साउदर्न ब्लॉटिंग देन सिलेक्शन ऑफ डीएनए प्रोब देन द नेक्स्ट स्टेप इज द हायब्रिडायझेशन अँड वन ऑफ द स्टेप दॅट इज द फोटोग्राफी ओके अँड इन विच बाय दिस फोर वन टू सेवन स्टेप दिस डीएनए फिंगरप्रिंटिंग प्रोसेस विच इज कम्प्लिटेड ओके सो फर्स्ट वी विल डिस्कस वन बाय वन द फर्स्ट स्टेप दॅट इज द आयसोलेशन ऑफ डीएनए आयसोलेशन ऑफ डीएनए मीन्स व्हॉट इन विच वी हॅव टू टेक द वन ऑफ सॅम्पल आता आपल्याला डीएनए फिंगरप्रिंटिंग एखाद्याचं घ्यायचं असेल तर आपण काय करणार की एका होस्ट डीएनए पासून आपण काय करणार डीएनए सॅम्पल घेणार डीएनए सॅम्पल घेत आहोत म्हणजे काय करतो आपण की डीएनए विच इज एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द होस्ट पर्सन आयसोलेटेड मीन्स सेपरेट ऑर वन ऑफ द सॅम्पल विच इज टेकन फ्रॉम दिस पर्सन ओके आफ्टर दॅट आता सॅम्पल घेतलं सॅम्पल घेतल्यानंतर काय करणार आपण डीएनए एक्सेप्ट
replication, which is first step. After that, we have to use one of the enzyme that is called as the restriction enzyme. Restriction enzyme. What is the function of restriction enzyme? Restriction enzyme, which is responsible to cut the DNA. Okay. म्हणजे आता आपण इथे एक डीएनए घेतला. आपल्याला माहिती आहे डीएनए इज हॅविंग द रबर स्ट्रँड और इट इज कॉइल्ड इन अ नेचर. सेकंड थिंग, द सेकंड स्टेप दैट इज द रेस्ट्रिक्शन डायजेशन. इन द सेकंड स्टेप व्हाट हॅपन, दैट इज रेस्ट्रिक्शन डायजेशन मीन्स इन द प्रोसेस ऑफ डीएनए फिंगर प्रिंटिंग आफ्टर द आयसोलेशन ऑफ डीएनए द सेकंड स्टेप इज कम्प्लीटेड दैट इज कॉल्ड एज द रेस्ट्रिक्शन डायजेशन इन विच वी आर यूजिंग द रेस्ट्रिक्शन एंजाइम और इन दैट प्रोसेस थ्रू द रेस्ट्रिक्शन एंजाइम द डीएनए विच इज कट इन द स्मॉल फ्रॅगमेंट. इथे काय होणार, स्मॉल डीएनए फ्रॅगमेंट मध्ये त्याला कट केला जाईल आणि कट केल्यानंतर After that, cut of DNA, numbers of fragments are seen and this fragment with having the different length. इथे काय दिसणार आपल्याला, वेगवेगळ्या लेंथचे फ्रॅगमेंट फॉर्म होणार. लेंथ विच इज डिफरंट. काय होणार ते, लेंथ इज डिफरंट मीन्स डिफरंट लेंथ विच इज फॉर्म इन साइड द वेन वी यूज द रेस्ट्रिक्शन एन्झाइम. ओके, आफ्टर दॅट, आफ्टर द फॉर्मेशन ऑफ fragment of DNA, this process or in that numbers of fragment which is formed, this called as the RFLP, restriction fragment length polymorphism. आपण काय सांगितलं की जेव्हा आपण इथे रेस्ट्रिक्शन एन्झाइम यूज करत आहोत तेव्हा तो हा जो कॉइल डीएनए आहे त्याला आपण फ्रॅगमेंट फॉर्म केले आणि ते फ्रॅगमेंट जे आहे ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या लेंथचे असणार. आता वेगवेगळ्या लेंथ जे आहे म्हणजे तिथे काय असणार आहे, दिस फ्रॅगमेंट विच फॉर्म द this variable fragments are formed and this called as the repeated fragment length polymorphism. It's a kind of form ahe okay, this is one of the restriction fragment length polymorphism, not repeated, okay? That is a restriction fragment length polymorphism. It is one of the full form of the RFLP part. मला इथे वन सेंटेन्स मध्ये किंवा फुल फॉर्म मध्ये विचारू शकते RFLP. त्याच्यानंतर इथे आपण बघितलं व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडम रिपीट, दॅट इज VNTR, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, VNTR. इथे आपण बघितलं रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम, दॅट इज RFLP. ओके, देन इन विच दिस फ्रॅगमेंट विच इज फॉर्म इन द सेकंड स्टेज, दॅट इज कॉल्ड एज अ रेस्ट्रिक्शन डायजेस्टर. ओके, अंडरस्टँड. देन थर्ड वन, दॅट इज द जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आफ्टर द फॉर्मेशन ऑफ नंबर्स ऑफ फ्रॅगमेंट्स इन दॅट, द नेक्स्ट स्टेप विच इज सीन, दॅट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रोफोरेसिस. इट इज वन ऑफ द कन्सेप्ट इन दॅट इलेक्ट्रोफोरेसिस मीन्स बाय युझिंग द अगारोस पावडर वन ऑफ द जेल विच इज फॉर्म. याच्यामध्ये अशा एक अशा प्रकारचा जेल फॉर्म केला जातो आणि त्या जेलवर काय केले जाते की आपण जे सॅम्पल घेतलेलं आहे ते सॅम्पल तिथे लोड केले जाते. ओके, आता समजा इट इज वन ऑफ द जेल. ठीक आहे, हा जेल जो आहे या जेलमध्ये अशा प्रकारचे इथे छोटे छोटे बॉक्स तयार केले जाते आणि ते तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकणार याच्यामध्ये, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यात पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, आता या सॅम्पल हे जे जेल फॉर्म केले त्या जेलवर आपण हे जे बॉक्स आहे म्हणजे इथे काय करणार, आपण सॅम्पल लोड करणार. ठीक आहे, सॅम्पल लोड केल्यानंतर काय होईल की वन ऑफ द जेल विच इज फॉर्म इन साईड, व्हॉट हॅपन हियर, दॅट इज दिस सॅम्पल विच इज रन्स थ्रू दॅट ऑफ द जेल. ओके, थ्रू दॅट ऑफ द इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स म्हणजे हीट असते इलेक्ट्रोफोरेसिसची, त्याला इलेक्ट्रिक सप्लाय असतो. त्या इलेक्ट्रिक सप्लायमुळे काय होतंय की जे आपण इथे लोड केलेलं डीएनए सॅम्पल आहे ते सॅम्पल काय होणार, रन होणार. आता आपल्याला माहित आहे की डीएनए इट इज वन ऑफ द निगेटिव्ह चार्ज. ओके, सो दॅट इट रन्स थ्रू दॅट ऑफ द पॉझिटिव्हली चार्ज. ते जे किट असणार त्या किट मध्ये तुम्हाला इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह असणार आणि इकडे पॉझिटिव्ह असणार. तर मग जर डीएनए आपण लोड करतो तर डीएनए जो आहे तो निगेटिव्ह चार्ज आहे, तर इथे लोड केल्यानंतर काय होईल की जो डीएनए आहे तो सिंगल डबल स्टँडर्डचा डीएनए जो असणार तो डबल स्टँडर्डचा डीएनए
जो आहे तो ट्रांसफर होणार सिंगल स्टैंडर्ड डीएनए मध्ये. म्हणजे तो काय होतं सेपरेट होतं ना जसं त्याची इट इज डिपेंड ऑन द म्हणजे इथे आपल्याला काय दिसणार आहे नंबर्स ऑफ बँड्स आर सीन जसं अशा प्रकारचे बँड्स आपल्याला शेवटी इथे दिसणार आहे. तर हे जे बँड्स आहे जेवढं जास्त सॅम्पल असणार किंवा जेवढं आपण फ्रॅगमेंट्स दिसत आहे जे फ्रॅगमेंट्स आहे ते काय होतं इथे आता समजा मोठा फ्रॅगमेंट असेल तर मोठा फ्रॅगमेंट असेल तर तो जास्त बँड्स फॉर्म करेल. ओके म्हणजे तो जास्त रन होईल ना. रन झाल्यानंतर काय होणार की जे इट इज डिपेंड ऑन द लेंथ ऑफ म्हणजे जे बँड्स आहे इट इज डिपेंड ऑन द लेंथ ऑफ फ्रॅगमेंट. ओके आफ्टर दॅट आता हे समजलं इन द इलेक्ट्रोफोरेसिस व्हॉट हॅपन इलेक्ट्रोफोरेसिस बाय युझिंग वन ऑफ द इलेक्ट्रोफोरेसिस की इन विच वन ऑफ द जेल विच इज फॉर्म अँड दिस जेल विच इज फॉर्म बाय वन ऑफ द पावडर दॅट इज कॉल्ड एज द अगारोस पावडर. दिस अगारोस पावडर मिक्स विथ दॅट ऑफ वन ऑफ द वॉटर अँड इन विच the gel which is formed and after that this DNA fragment which is is inside this box and in which it runs through that of the positive charge. जेवढा फ्रॅगमेंट असेल तेवढी तिथे आपल्याला लेंथ दिसणार. ओके इट इज ऑल ओव्हर सीन टू दॅट ऑफ द इलेक्ट्रोफोरेसिस. देन सेकंड स्टेप इन दॅट मीन्स दिस वी आर सेइंग दॅट की आपण सांगितलं की डबल स्टँडर्ड विच इज कन्वर्टेड इन टू सिंगल स्टँडर्ड ऑर इट फॉर्म्स द सिंगल स्टँडर्ड डीएनए बाय द अल्कली ट्रीटमेंट. ओके देन आफ्टर दॅट इन विच द नेक्स्ट स्टेप दॅट इज साउदर्न ब्लॉटिंग. साउदर्न ब्लॉटिंग द नेक्स्ट स्टेप आफ्टर द इलेक्ट्रोफोरेसिस द वन ऑफ द स्टेप विच इज सीन इन द डीएनए फिंगर प्रिंटिंग अँड दॅट कॉल्ड एज द साउदर्न ब्लॉटिंग. इन विच वॉट हॅपन दॅट इज साउदर्न ब्लॉटिंग बाय मीन्स आता काय झालं की आपण एक जेल फॉर्म केला ठीक आहे. तर तो जेल जो आहे तो जेल आपण काय करणार की एका नायट्रोसेल्युलोज मेम्ब्रेन किंवा नायलोन नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर म्हणू आपण ठीक आहे. त्याच्यावर आपण काय करणार ट्रान्सफर करणार. ओके ट्रान्सफर करत असताना अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला की हे जसं आता फॉर एक्झाम्पल इट इज वन ऑफ द जेल. ओके अँड दिस इज वन ऑफ द नायलोन पेपर म्हणजे हे समजा जेल आहे आणि हा नायलोन पेपर आहे. हा जो जेल आहे हा जेल आहे समजा आणि हा नायलोन पेपर आहे ठीक आहे. या नायलोन पेपरवर आपण काय करणार जेल जो आहे तो आपला म्हणजे इथे जेल फॉर्म झाला ना आपला हा आतमधून काढलेला हा एक जेल फॉर्म झाला तो याच्यावर आपण ट्रान्सफर केला. म्हणजे समजा हे जे आहे हे समजा आपण इथे म्हटलं की हा जेल किट आहे आणि याच्यामध्ये हा सॉरी हे जेल आहे आणि हा फिल्टर पेपर आहे. खालचा काय फिल्टर पेपर आहे ठीक आहे. याच्यावर आपण याला ट्रान्सफर केल्यामुळे काय झालं की जसं तुमच्या पुस्तकात तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचं स्ट्रक्चर या सेटमध्ये तुम्हाला दिसेल ठीक आहे. ट्रान्सफर ऑफ डीएनए टू मेम्ब्रेन म्हणजे हा जो खालचा किटच असते हे तुम्हाला मी व्हिडिओ टाकणार त्याच्यामध्ये कळेलच. त्यामध्ये अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण पाहू शकता दॅट इज साउदर्न ब्लॉटिंग. ओके आता व्हॉट हॅपन इन द साउदर्न ब्लॉटिंग सेपरेटेड डीएनए फ्रॅगमेंट विच इज ट्रान्सफर टू दॅट ऑफ द नायलोन फिल्टर पेपर ऑर नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर. म्हणजे आपण जे सेपरेटेड केलेला डीएनएचे फ्रॅगमेंट होते ते काय केले त्या नायलोन पेपरवर चिपकले पाहिजे ठीक आहे. कारण की आपल्याला त्याचं समोर जे आहे तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तर याच्यामध्ये काय होणार आहे की दिस सेपरेटेड डीएनए फ्रॅगमेंट आर ट्रान्सफर्ड टू दॅट ऑफ द नायलोन मेम्ब्रेन ऑर नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर अँड इन विच वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग दॅट इज द फिल्टर पेपर बाय प्लेसिंग इट ओव्हर ऑन द जेल. म्हणजे हा जो फिल्टर पेपर आहे ते आपण काय करणार आहोत की जे जेल आहे त्याच्यावर आपण ठेवणार आहोत आणि वर ठेवल्यानंतर व्हॉट हॅपन इट सोकिंग देम विथ द फिल्टर पेपर ओव्हरनाईट. म्हणजे आपल्याला त्याला ओव्हरनाईट पर्यंत ते सुकवायचं आहे आणि सुकवल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप दिसेल दॅट इज द हायब्रिडायझेशन ऑफ डीएनए. ओके आता इथे आफ्टर द साउदर्न ब्लॉटिंग वन ऑफ द स्टेप विच इज कम्प्लिटेड इथे आपण पाहिलेलं आहे की सिंगल स्टँडर्ड डीएनए डबल स्टँडर्ड डीएनए होतं त्याचं आपण काय केलं काय फॉर्म झालेलं आहे सिंगल स्टँडर्ड डीएनए फॉर्म झाले बरोबर आहे. तर इथे आता आपण नेक्स्ट स्टेप मध्ये पाहणार आहोत की सिलेक्शन ऑफ डीएनए मध्ये काय तयार करतो की डीएनए प्रोब विच फॉर्म
in which one of the probe is formed, that is the selection of DNA probe or probe DNA. Probe DNA means what? One of the sequence of DNA. Okay, one of the sequence of single stranded of DNA. Probe means what? Probe DNA means what? Single sequence of DNA. जो हा सिंगल सिक्वेन्स ऑफ डीएनए डबल स्टैंडर्ड नसणार तर सिंगल स्टैंडर्ड दैट इज वी आर कॉल्ड एज द सिंगल सिक्वेन्स ऑफ डीएनए कॉल्ड एज द प्रोब डीएनए एंड इन दैट द प्रोब डीएनए विच इज इन द प्रोब डीएनए और इन द हाइब्रिडाइजेशन ऑफ डीएनए वी हैव टू सी वन ऑफ द स्टेप दैट इज बिफोर दैट द हाइब्रिडाइजेशन वन ऑफ द स्टेप विच कंप्लीटेड दैट इज सिलेक्शन ऑफ प्रोब डीएनए. सिलेक्शन ऑफ प्रोब डीएनए म्हणजे काय की त्याच्यामधून आपण काय करणार आहोत सिलेक्टेड ए सिंगल स्ट्रँड ऑफ डीएनए प्रोब अँड प्रोब मीन्स व्हॉट वन ऑफ द सिंगल सिक्वेन्स ऑफ डीएनए. ओके आले लक्षात सिंगल स्ट्रँड ऑफ ऑर सिंगल सिक्वेन्स ऑफ डीएनए दॅट इज कॉल्ड एज द प्रोब. आफ्टर द सिलेक्शन ऑफ दिस सिलेक्शन प्रोब डीएनए हा याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट थिंग आहे की जे सिंगल स्ट्रँड सिक्वेन्स डीएनए आहे म्हणजे आपण त्याला प्रोब डीएनए म्हणत आहोत तर इन विच वन ऑफ द आयसोटोप यूज दॅट इज रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप विच इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन. आपण याच्या आधी पण एका एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं की रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स आर यूज. ओके तर याच्यामध्ये काय आहे की इथे सुद्धा यूज केले जाते फॉर द आयडेंटिफिकेशन. ओके मीन्स वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग इज ऑल्सो सीन इन दॅट ऑफ द प्रोब डीएनए और सिलेक्शन ऑफ डीएनए प्रोब डीएनए मीन्स इन विच प्रोब डीएनए दॅट इज द सिक्वेन्स ऑफ सिंगल स्ट्रँड ऑफ डीएनए अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग इन विच वन ऑफ द आयसोटोप विच इज यूज दॅट इज द मीन्स दिस सिंगल स्ट्रँड ऑफ डीएनए विच इज लेबल्ड बाय द वन ऑफ आयसोटोप. ओके फॉर द आयडेंटिफिकेशन द नेक्स्ट स्टेप दॅट इज hybridization. After that the hybridization which is seen in the process of hybridization what happened that is the probe DNA which is added into that of the nitrocellulose filter paper. Okay probe DNA म्हणजे hybridization करता म्हणजे काय करतो की जो hybridization means one of the host DNA which is seen and we have to take the one of the आता एक सॅम्पल घेतलेलं काय आहे होस्ट डीएनए बरोबर आहे तर याच्यामध्ये आपण काय युज करणार की जे प्रोब डीएनए आहे प्रोब डीएनए विच इज ऍडेड टू दॅट ऑफ द नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर. ओके दिस प्रोसेस कॉल्ड एज हायब्रिडायझेशन ऑफ डीएनए मीन्स हायब्रिडायझेशन ऑफ डीएनए प्रोब ऑफ डीएनए विच इज ऍडेड ऑन द नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर अँड विच कंटेन द होस्ट डीएनए म्हणजे नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर जो आहे तो काय आहे त्याच्यामध्ये एक सिक्वेन्स आहे डीएनए फ्रॅगमेंट जे आपण इकडे होस्ट डीएनए घेतला ना आणि प्रोब डीएनए जो आहे तो काय एक सिंगल स्टँडर्ड डीएनए आहे बरोबर आहे तर आता होस्ट डीएनए जो आहे तो आपण ऍड केलेला आहे. ऍड केल्यानंतर काय होणार की जो नायलॉन फिल्टर पेपर आहे त्याच्यावर काय होणार हा एक होस्ट डीएनएचा आणि एक प्रोब डीएनए म्हणजे असे काय झाले दोन डीएनए झाले म्हणजे हा जो डीएनए आहे मीन्स इन विच दॅट इज द सिंगल स्टँडर्ड डीएनए प्रोब पेअर विथ दॅट ऑफ द कॉम्प्लिमेंटरी बेस ऑफ द होस्ट डीएनए स्टँड आलं का लक्षात म्हणजे जो सिंगल स्टँडर्ड डीएनए आहे तो होस्ट डीएनए सोबत काय करणार कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर फॉर्म होईल त्याच्यामध्ये म्हणजे कॉम्प्लिमेंटरी बेस त्याच्यामध्ये पेअर फॉर्म होईल कारण की डीएनए जो आहे तो कॉम्प्लिमेंटरी असतो एक सिंगल स्टँड आहे हा एक सिंगल स्टँड आहे याच्यामध्ये जर कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर असणार तर तो काय होणार एकमेकांना अटॅच असणार म्हणजे जी टू सी आणि ए टू टी हे अटॅच झाले अटॅच झाल्यानंतर हे काय झालं एका सिंगल स्टँडमधून डबल स्टँडमध्ये कन्वर्ट झाले. ठीक आहे आता कन्वर्ट झाल्यानंतर इथे आपल्याला काय मिळालं की देर आर वन ऑफ द डबल स्टँड डीएनए विच इज फॉर्म अँड रिमेनिंग सिंगल स्टँड विच इज वॉश ऑफ म्हणजे त्याचा आपण काय करत आहोत की वॉश ऑफ करत आहोत ते काय होणार जे सिंगल स्टँडर्ड डीएनए सिंगल स्टँडर्ड असणार त्याच्यामधून निघून जातील आणि जे डबल स्टँडर्ड आहे ते दोघा मिळून एक डबल स्टँडर्डचा बॉन्ड फॉर्म म्हणजे जे एक प्रोब डीएनए आणि एक होस्ट डीएनए या दोघांमध्ये काय होणार बॉन्डिंग फॉर्म होणार कारण की ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर अटॅच करणार मग तिथे डबल स्टँड फॉर्म झाला आणि काही जे रिमेनिंग असणार म्हणजे काय त्याच्यामध्ये त्याला कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर भेटणार नाही म्हणून ते एकमेकांना अटॅच होणार नाही म्हणून ते काय होणार वॉश ऑफ होणार म्हणजे निघून जाणार ते. ठीक आहे आफ्टर दॅट द नेक्स्ट स्टेप आफ्टर द फॉर्मेशन ऑफ हायब्रिडायझेशन मीन्स ऑर आफ्टर द कम्प्लिशन ऑफ प्रोसेस ऑफ हायब्रिडायझेशन प्रोसेस इन विच द नेक्स्ट स्टेप दॅट इज द फोटोग्राफी.
photography in which autobiography which is used म्हणजे जे आपला एक एक्सरे जो असतो त्याच्यावर काय केले जाते की तो जो जेल आहे तो जेल त्या एक्सरेज वर ठेवला जातो आणि ठेवल्यानंतर तो त्याला स्क्रीन करणार आणि स्कॅन करणार आणि स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अशा प्रकारचे बँड्स दिसणार. ओके, नंबर्स ऑफ व्हेरिएबल बँड्स आर सीन इन दॅट अँड द सिंगल स्ट्रँड डीएनए विच कंटेन द सिंगल स्ट्रँड डीएनए विच हॅविंग टू दॅट ऑफ द होस्ट डीएनए. आणि इथे आपल्याला समजा आता आपण नंबर्स ऑफ बँड्स आर सीन म्हणजे हे कोणाशी किती मॅच होतात, समजा हा एक याच्याशी मॅच होणार, इथे म्हणजे हा सेपरेट होणार ना, हा सुद्धा एक सेपरेट होणार, सेपरेट झाल्यानंतर इथे तुम्हाला नंबर्स ऑफ बँड्स दिसेल तो कोणाशी मॅच होतात. जेवढे मॅच होत आहेत तेवढे ते न्यूक्लियोटाइड एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी, जसं आपण सांगितलं की कॉम्प्लिमेंटरी विच इज कॉम्प्लिमेंटरी बँड्स विच इज फॉर्म मीन्स इन द फोटोग्राफी द नेक्स्ट स्टेप दॅट इज फोटोग्राफी नायट्रोसेलस फिल्टर पेपर विच इज फोटोग्राफ ऑन द एक्स रेज अँड एक्स रेज फील्ड बाय द ऑटो रेडिओग्राफी अँड इन विच द फिल्म इज अनालाइज टू डिटरमाइन द प्रेझन्स ऑफ हायब्रिड डीएनए. ओके, म्हणजे ही जी स्क्रीन आहे ती काय करणार, ते जे फिल्म आहे ती काय करणार, इट इज वन ऑफ इन दॅट इट इज अनालाइज टू डिटरमाइन द प्रेझन्स ऑफ हायब्रिड डीएनए. म्हणजे इथे हायब्रिडायझेशन फॉर्म झाला ना, तिथे हायब्रिडायझेशन जे आहे ते डिटरमाइन फॉर्म करणार, फोटोग्राफीमध्ये आपल्याला डिटर्मिनेशन दिसणार. आता ज्याच्यामध्ये हायब्रिड दिसेल तो त्याच्या कॉमन असणार, त्याचे बँड्स कॉमन असणार. ओके, जर समजा त्याला मॅच झाला आणि एकही आपल्याला हायब्रिड दिसणार नाही तर मग तिथे त्याचा तो फॉर एक्झाम्पल फादर नसणार. ठीक आहे, आणि त्याचे मॅच दिसणार, एकमेकांना बँड्स मॅच होताना दिसेल तर तो त्याचा फादर असणार. ओके, तर अशा प्रकारचं आपल्याला इथे हे जे डीएनए फिंगरप्रिंटिंग आहे या हे कम्प्लिटली सात स्टेपनी कम्प्लीट होत असते. ठीक आहे, दिस इज वन ऑफ द प्रोसेस ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग. सो व्हॉट आर द अप्लिकेशन ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग इन विच इन द डिफरंट फॉरेन्सिक लॅब दिस प्रोसेस विच इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ द क्राईम पर्सन अँड फॉर एक्झाम्पल डीएनए फिंगरप्रिंटिंग विच इज फाइंड आउट टू दॅट ऑफ द बायोलॉजिकल फादर ऑर मदर ऑर बोथ ऑफ द चाइल्ड इन केस ऑफ द डिस्प्युटेड पॅरेंटेज अँड वन ऑफ द अप्लिकेशन ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग दॅट इज यूज इन द पेडिग्री अनालिसिस इन द डिफरंट ॲनिमल्स, फॉर एक्झाम्पल कॅट आहे, डॉग आहे, ते याच्यामध्ये सुद्धा यूज केले जाते. त्यानंतर आता तुम्ही जर म्हणाल की सॅम्पल जे आहे ते कुठून कलेक्टेड केले जाते, इट इज कलेक्टेड थ्रू दॅट ऑफ द सेल ऑफ द होस्ट सेल तर होस्ट डी म्हणजे होस्ट पर्सन जो आहे त्याच्याकडून आपण थ्रू दॅट ऑफ द सेल विच सेल दॅट इज द फॉर एक्झाम्पल ब्लड आहे, हेअर रूट्स आहे, सिरम आहे, सॉरी डिफरंट केमिकल्स म्हणजे सॉरी केमिकल्स नाही तर याच्यामध्ये आपण सांगत आहोत की सॅम्पल्स जे आहे, फॉर एक्झाम्पल डिफरंट ब्लड फ्रॉम डिफरंट हेअर रूट्स, त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल स्किन, ऑल दीज आर सॅम्पल्स विच इज यूज्ड इन द डीएनए फिंगरप्रिंटिंग. ओके, थँक्यू.